जिल्हा पोलीस दलातील तसेच राज्यातल्या पोलिसांना बँकांकडून कर्ज मिळत नाही त्यामुळे पोलिसांच्या घराचं स्वप्न अपुरे राहत आहे पोलिसांना कर्ज देण्यात यावे तसेच त्यांना देताना सांगून टाळू नये या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली जिल्हा अध्यक्ष विशाल सागरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न झाले राज्यात हजारो पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत शासनाच्या वतीनं पोलिसांना राहण्यासाठी क्वार्टर्स देण्यात येतात मात्र स्वतःच्या घरासाठी पोलिसांनाच बँकेचे हेल्पाटे घालावे लागत आहेत बँका या पोलिसांना गृहकर्ज देत नाहीत तसेच डीजी कर्जसुद्धा नाकारण्यात येते त्यामुळे पोलिसांनी आपल्या घराचे स्वप्न सत्यात उतरवायचे की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीनं आज राज्यभर निदर्शनं करण्यात आली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली पोलिसांना तातडीनं डीजी लोन तसेच गृहकर्ज देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या आंदोलनात विशाल सागरे सोहेल सनदी धैर्यशील मोरे आशिष लांडगे संतोष बुवा आशिष शिंदे हे उपस्थित होते